नमस्कार, माझे नाव शुभांगी सुभाष नागरसे. मी श्री दिगंबर जैन गुरुपूर प्रशाला बायवे सोलापूर या शाळेतून आले आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे बहुगुणी उपयुक्त सीताफळ. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशात अनेक फळांचे व पिकांचे उत्पादन घेतले जाते व सोलापुरात अनेक फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी सीताफळाचे उत्पादन सोलापुरात खूप आहे. सीताफळ हे असं फळ आहे की जे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. सीताफळाचे चार भाग पडतात, बिया, पान, तरफल आणि गर. सीताफळ हे जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस टिकणारे फळ आहे. आपल्याला वाटले की आपण परत सीताफळ खाऊ शकतो तर सीताफळाचे असे वेगवेगळ्या पदार्थातून आपण सीताफळ खाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण सीताफळाच्या टरफळापासून सुद्धा पदार्थ बनवू शकतो आणि सीताफळाच्या टरफळच्या पावडरपासून आपण दंतमंजन आणि हिरवी चटणी सुद्धा बनवू शकतो. सीताफळाच्या बियांपासून आपण डोक्याला मारण्यासाठी उवा बनवू शकतो. तसेच सीताफळाच्या पानापासून आपण शरीरावर जर कुठे जखम झाली असेल तर जखमेवर लावण्यासाठी याचा उपयोग होतो. व सीताफळाच्या बिया, टरफल पान यांच्यापासून आपल्याला खत निर्मिती सुद्धा करता येते. व सीताफळाच्या पानापासून आपण कीटनाशक व कीटकनाशक सुद्धा बनवू शकतो. व सीताफळाचे असे अनेक उपाय आहेत म्हणून सीताफळाला या पृथ्वीवरील अमृत फळ म्हणलेलं आहे. धन्यवाद.